हुंड्यासाठी मानसिक त्रास देऊन अहमदाबाद येथील महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यात आलं, तर सदर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे, जहीर सय्यद, हुसैन शेख, मुन्नाभाई, राजेंद्र गायकवाड, तौफिक शेख, जाफर शेख, जैद सय्यद, जियान सय्यद, मुबीन सय्यद आदि यावेळी उपस्थित होते। अहमदाबाद येथील 23 वर्षीय आयशा आरिफ नावाच्या महिलेनं साबरमती नदीमध्ये उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं। तिनं काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। मयत आयशा यांचं लग्न दिनांक 6 जुलै 2018 झाला। तेव्हापासून माहेरचे लोक मुलीला हुंड्यासाठी छळ करून तिला मारहाण करत होते। या छळाला कंटाळून सदर महिलेनं दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली। हुंड्यासाठी महिलेचा छळ करणाऱ्या सासराच्या सर्व व्यक्तींवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। ज्या महिलांचे हुंड्यासाठी पिळवणूक आणि छळ होत असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजवादी पार्टी पुढाकार घेणार असल्याचं जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी सांगितलं आहे। वृत्तसंपादन विभाग, ATV News, अहमदनगर।